तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. थर्ड पार्ट, तर आम्ही थर्ड पार्ट कंटिन्यू करणार आहोत. तर खूप जणांच्या कमेंट्स येत होत्या की तुम्ही लव स्टोरीचा थर्ड पार्ट पोस्ट का करत नाहीये कमेंट्समध्ये. तर ऍक्च्युली आम्ही गावी गेलो होतो, मामाच्या मुलाचं लग्न होतं, तर आम्ही 3-4 दिवस गावीच होतो, त्यामुळे आला. तर आता आम्ही फायनली तिसरा पार्ट आम्ही पोस्ट करणार आहोत. तर त्याच्या आधी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि आम्ही लग्नाला गेलो होतो गावी, त्याचा पण ह्या ब्लॉग नंतर पोस्ट करणार आहोत. तो पण खूप इंटरेस्टेड आहे, तो पण नक्कीच बघा. त्याची पण तुम्हाला लिंक आम्ही पाठवू, त्याचे पण शेअर करतो आम्ही इन्स्टाला, स्टोरीला. तर चला स्टार्ट करूयात तिसरा पार्ट. तर आपण आपलं एंड झालं होतं की माझ्या घरी संभाळलं होतं की हिने मला सगळं सांगितलं की असं झालं, त्याच्यामुळे माझ्या घरी माझ्या मम्मीला समजलं होतं. तर तसं हिने मला मेसेज म्हणजे ह्याच्या घरी हिने कसं सांगितलं. हा, तर हिने मला मेसेज टाकलं होतं की त्यांना असं झालंय, घरी पूर्ण सगळं समजलंय, फॅमिली पूर्ण माझी चिडले माझ्यावरती, माझं कॉलेज वगैरे सगळं बंद केलंय, तर मला खूप प्रेशर येत आहे आणि हिला मागणी पण सुरू केलेली. हिला डायरेक्ट म्हणजे मला जी मागणी होती त्याचा विचार करायचं बघत होते की लग्न करण्यासाठी, कारण कॉलेज तर बंद केलं होतं, त्यामुळे आता बघत होते की लग्न करायचं. आणि मी जिम मध्ये होतो तेव्हा हिचा मेसेज मी बघितला होतो, तेव्हा पण तिथे खूप रडलो होतो. आणि तसं डायरेक्टली मी घरी आलो होतो, म्हणजे कॉलेज आपण नाही गेलो आणि क्लासला आपण नाही गेलो. आणि डायरेक्टली घरी आल्यानंतर मी दिवसभर असंच होतो घरी, मला फोन पण नाही करता, कारण हिच्याकडे फोन नव्हता. मग संध्याकाळी मला तिथे मी माझ्या बहिणीला फोन करायला सांगितलं, तेव्हा आम्ही जवळजवळ 15 मिनिटं आम्ही कॉलवरती रडत होतो. त्याच्यानंतर डायरेक्टली मी घरी आलो आणि मी संध्याकाळी झोपलो होतो. आणि जेव्हा मी कॉलेजवर दुपारी जेव्हा आलो तेव्हा मी जेवलो नव्हतो, तेव्हा मम्मी मला जेव्हा बोलत होती, पण मी ऍक्च्युली मी घरी आल्यानंतर जेवतो तेव्हा जेवलो नव्हतो. संध्याकाळी पण नंतर मग जेव्हा मम्मी मला जेवायला उठवायला आली तेव्हा मग मम्मीला बोललो मला भूक नाही, मला नाही जेवायचं. तर मम्मी मला सारखी फोर्स करते की तिला जेवल्याशिवाय असं आवत नाही, तर ती पण जेवत नाही मला जेवल्याशिवाय. तर मग मम्मी आली मला जेवायला उठवायला, ते बोललो नाही मम्मी मला भूक नाही आहे. तर मी बोललो नाही मला जेवायचं नाही, मला भूक नाही आहे. तर मग म्हणतो काय झालं तू जेवत का नाही आहे, तर बोलतो नाही मला भूक नाही आहे. तर मम्मी मला खूप फोर्स करायला लागली तू जेव असं, तर बोलतो नाही झालं. तर मम्मी मला बघितलं मला डोळ्यामध्ये, तर माझे डोळे खूप लाल झालेले आणि रडत होतो. तर मम्मी एकदम शॉक झाली, मम्मी बोलतो काय झालं. तर मम्मी खूप घाबरली ना मी रडतो म्हणून, बोलतो काय झालं सांग बोलतो पप्पा तुला शपथ आहे माझी. तर डायरेक्टली मला शपथ दिली मम्मी, तर मला सांगायला लागलं, कारण मम्मीपासून मी कधीच काय लपवत नाही आहे. तर मी डायरेक्टली मम्मीला सांगितलं की मम्मी असंच आहे तू. मी बोलो मम्मीला माझं एका मुली प्रेम आहे. मी सांगितलं मम्मीला की गॅदरिंगला तिने माझ्यासोबत डान्स घातलेला तीच मुलगी आहे. त्यांना आयडिया होती असं की हीच मुलगी, पण कन्फर्म नव्हतं तेव्हा मी जेव्हा मी डान्स घातलेला तेव्हा मी जस्ट सांगितलेलं मम्मीला फ्रेंड्स म्हणून की ही मुलगी तिला आवडली नाही बोलू सांगली नाही बोलू. तर मम्मी असं एकदम हे झालेली, तेव्हा मम्मीला मी सगळं सांगितलं मी मम्मी असंच आहे बोलो ती मुलगी आहे तीच मुलगी बोललो ती मला खूप आवडते मला तिचे लग्न करायचं. आणि तिच्या घरी समजलंय तर तिच्या फॅमिलीला खूप फॅमिली तिच्यावर खूप प्रेशर आलं आणि हिचं लग्न वगैरे ठरवत दुसऱ्या ठिकाणी ठरवत होती आणि हिचं कॉलेज वगैरे पूर्ण बंद केलंय. तर तू बोलो सांग पप्पांना की कसं काय करायचं. तर मी मम्मीला खूप असं रिक्वेस्ट केली मम्मी सांग पप्पांना तू बोलो मला नाही मग मी तिच्यासोबत राहू शकणार नाही, मी लग्न आता तिथेच करतो बोललो तर कोणाशी करणार नाही असं डायरेक्टली मम्मीसोबत बोललो मी. तर मम्मी पण मला एवढी काहीच बोलली नाही आहे, मम्मीचं पण माझं खूप प्रेम होतं, ते मला काही ओरडली पण नाही काय बोलली पण नाही. तर ठीक आहे बोलते पप्पांचं बोलते मी. तेव्हा नंतर मी कुठे जेवलो आणि त्याच्यानंतर मग रात्री पप्पांचं आय थिंक सांगितलं मम्मीनी, कारण सकाळच्या मी कॉलेजला निघालो, माझ्या कॉलेजला इच्छा पण नव्हती कारण सोनू कॉलेजला नाही तर मी जाणार कॉलेजला. तर पप्पा मला बोलले डायरेक्टली इकडे तुझे बोलायचं आहे, तेव्हाच मी समजलो की मम्मीने पप्पांना सांगितले. तर मग पप्पा बोलले काय झालं कोण मुलगी आहे, तर मी पप्पांना पण सांगितलं मी पण म्हणून डायरेक्टली मी पप्पांसोबत नाही घाबरलो. पप्पांना आशेशी मुलगी आहे बोललो, ते गॅदरिंगला तिने डान्स घेतलं तीच मुलगी आहे बोललो. तिच्या बोलो माझा प्रेम आहे आणि बोलो मला तिचे लग्न करायचं बोललो. तिचं बोलो घरी समजलं, तिच्या घरचं पण तिला खूप प्रेशर आलं. पप्पा बोलते एवढंच ना बोलते मम्मी ह्या ना बोलते सर डायरेक्टली जे मागं टाकू. तेव्हा मी एकदम शॉक झालो ना बोलू डायरेक्टली, मला असं वाटलं मला पप्पा खूप ओरडतील वगैरे रागण वगैरे बोलतील, पप्पांचं माझ्या एवढं प्रेम आहे ते मला एक शब्द पण काय ओरडले पण नाही काय बोलले पण नाही. ते डायरेक्टली मला बोलले तुझं काय असं नाही बोलते ते तू डायरेक्ट मी वगैरे म्हणते, तुला कोण काय बोलतो माझ्याकडे मला बोलते तू असं आमचं लपून ठेवू नकोच बोलते डायरेक्टली मला शेअर करायचा. पप्पा मला डायरेक्टली मला बोलले कोण आहे मुलगी ना तू डायरेक्टली. तेव्हा डायरेक्टली त्याच क्षणी डायरेक्टली ते लोक डायरेक्ट निघाले तुझ्या घरी, सोनूच्या घरी डायरेक्ट निघाले माझं मागणं टाकायला. तर मी एवढा एकदम खुश झालो ना, सोनू डायरेक्टली मेसेज टाकला सोनू असं असं झालं मला असं वाटलं की ठीक आहे आता मागणी टाकेल घरातले तयार होतील आणि सगळं ठीक होईल. पण मी एवढा खुश झालो होतो ना की डायरेक्टली हिला मेसेज टाकला, मी कॉल नाही केला डायरेक्ट मेसेज टाकला की सोनू बोलो माझी फॅमिली येते तुझ्या घरी, तर तू बोललो मागणं टाकला. ती पण एवढी खुश झाली ना
की एकदम तिला पण काय करावं काय असं वाटत होतं. ते बोल आम्ही नॉर्मल प्रॉब्लेम होईल पण ठीक आहे नंतर होईल सगळं ठीक. आणि पुढे एवढं वाटलं होतं की असा इश्यू होईल. तर मग मी आम्ही आलो घरी. तर मी ज्या घरी नाही गेलो, माझा भाऊ काकाचा मुलगा काकी पप्पा मम्मी सगळे समोरच्या घरी गेले आणि मी ज्या घरी नाही गेलो. मला बोलले होते पप्पा की तू घरून येऊ नकोस, तू स्टँडला थांब माणगावला. तर मी स्टँडला थांबलो होतो माणगावला आणि पप्पा मम्मी माझ्या हिच्या घरी गेले. तर हिच्या घरी फॅमिलीचं काय बोलणं झालं ती सांगायचं सोनू, कारण सोनू तिथे घरात होती. तर ह्याच्या घरातले मी असं सांगितलं होतं घरी की त्याच्या घरातले येणार आहे. तर घरातले म्हणजे ठीक आहे त्यांचं पण ते पण असे तयार नव्हते लग्नासाठी. पण ते बोलले ठीक आहे येत आहेत ना तर बघू काय आहे कसं आहे ते. पण माझ्या पप्पांना माहीत नव्हतं तेव्हा की असं मुलाचे घरातले येत आहेत घरी. तर मग तेव्हा मग ह्याच्या घरातले आले घरी आणि मग घरातल्यांशी नॉर्मल काय पप्पा घरी नव्हते तेव्हा. तर माझ्या घरातल्यांशी बोलत होते मम्मीशी वगैरे आजीशी. माझे आजोबा पण तेव्हा घरी नव्हते. माझे आजोबा खूप चांगले आहेत. सो तर माझ्या घरातले तेव्हा जे होते आजी मम्मी वगैरे त्यांच्याशी बोलत होते की हां असं असं आहे बघू आपण पुढे काय होत आहे ते आपण विचार करू या गोष्टींचा. तर घरातले म्हटलं की ठीक आहे आमच्यावर काय नाही आहे. जे बोलतील ते जे पप्पा बोलतील तेच. लग्नाचं असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल तर आम्ही नाही ठरवू शकत. की जे पप्पा बोलतील तेच. तर मग नॉर्मल सगळं झालं बोलत होते असं. तर बोलले ठीक आहे तिच्या पप्पांना बोलवा मग. नंतर मग माझ्या पप्पा जरा बाहेर गेले होते तर मग माझ्या पप्पांना बोलवलं. तर पप्पांना वाटलं की हां ठीक आहे नॉर्मल अशीच माणसं भेटायला आले असेल. पण त्यांना माहिती नव्हतं की मुलाचेच घरचे आहे तसं तसं. म्हणजे मेन गोष्ट मी त्यांना तेव्हा माझा अफेअर माहित नव्हतं. त्यांना असं सांगितलं होतं की माझा अफेअर आहे फक्त माझ्या घरातलं ना. म्हणजे मम्मी पप्पा सोडून बाकी सगळ्यांना माहिती होतं. पप्पांना असं सांगितलं होतं की नाही कॉलेजमध्ये बाहेर खूप फिरते हे करते ते करते म्हणून तिचं कॉलेज बंद केलंय. पण ऍक्च्युली माझ्या घर पप्पांना असं माहित नव्हतं की हा बाई अफेअरच आहे म्हणून प्रेम आहे माहित नव्हतं. तर मग पप्पा आले नॉर्मल बोलायला लागले. तर मग नंतर पप्पांना असं सांगितलं की हा असं असं आहे आमच्या मुलाचं प्रेम आहे तुमच्या मुलीवर. तर मग बघा लग्नाचं काय ते पुढचं. तिचं कॉलेज का बंद केलं, तिचं कॉलेज तरी करू जात करू द्या, तिचं नुकसान का करताय तुम्ही. तर मग पप्पा खूप चिडले त्यावेळेला. मी मला म्हटलं तू घरात जा, मी बाहेर होते म्हणजे बाहेर बसले होते. तर म्हटलं तू आज जा पहिले, तुझं काय काम आहे ते. तर खूप रागाने बोलले मला असं. तर मी तसंच आतमध्ये गेले. तर सगळे बाहेर होते. तर पप्पा बोलले की हां असं मला लग्न नाही करायचं आहे, मला माझी मुलगी द्यायचीच नाही, मी आयुष्यभर घरात ठेवीन पण तिला तुमच्या मुलाला देणारच नाही. तर घरातले हे जे घरातले खूप शांतपणे घेत होते. माझे पप्पा खूप उद्धटपणे बोलत होते. तर माझ्या घरातले खूप कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत होते की नाही जाऊ द्या कॉलेज तरी चालू करा, बाकीचे आपण लांबच्या गोष्टी आहेत, मुलं अजून लहान आहेत, नंतर बघूयात आपण. पण माझ्या घरातले ऐकायलाच तयार नव्हते. म्हणजे पप्पा ऐकायलाच तयार नव्हते. म्हणले नाही मला द्यायचीच नाही मुलगी, माझ्या मुलीचं लग्नच करणार नाही आयुष्यभर, तिला घरी ठेवेन पण तिचं लग्न तुमच्या मुलासोबत लावून देणार नाही मी. कारण त्यांना लव्ह मॅरेज हा प्रकारच नको पाहिजे होता. प्रेम जेव्हा संबंध दोघांचा प्रेम आहे आणि त्यांचीच फॅमिली मागं टाकले तेव्हा ते खूप चिडले होते. आणि ते डायरेक्टली असं माझ्या फॅमिलीशी डायरेक्टली बोलायला लागले उद्धटपणे. नंतर मग माझे पप्पा ह्याच्या घरातल्यांना बोलले की नाही बघा तुमचं माझ्या मुलीला द्यायचं नाही, माझ्या मुलीचं मी कॉलेज पण चालू करणार नाही, तिचं काय करायचं ते मी बघीन. पण तुमचा मुलगा मला रिटर्न माणगावमध्ये किंवा माझ्या घराच्या बाहेर किंवा माणगावमध्ये जर जिथे कुठे दिसेल त्याची जबाबदारी मी देणार नाही, मग पुढे तुम्ही बघा त्याचं काय होईल ते. तर आणि असं बोलले आणि ते निघून गेले. तर माझी पूर्ण फॅमिली तिथून शॉक झाली की एवढे जे घरातले डेंजर आहेत असं तसं डायरेक्ट असं एवढं उद्धटपणाने बोलतायत. नीट समजून घ्यायचं लांबच राहिलं पण समोर त्यांचं ऐकून पण घेत नाही. एवढे जे पप्पा स्ट्रिक आहेत त्यामध्ये खूप घाबरत त्यांना यांची ह्याची खूप काळजी वाटली. म्हणजे तिथून निघून गेले. जी मम्मी आली मला भेटायला की बघ त्या मला बाय बोलली, म्हणजे बघ बाय माझ्या मुलाचा विषय सोडून टाक तू. मग तुझे पप्पा असे बोलले माझा मुलगा माझा एकुलता एक आहे बोलते कसा पण असला बोलते माझा मला बोलते तू त्याचा विषय सोडून टाक, तुझं तू कुठे लग्न होईल तिथे तू कर, मी तुला काय पाहिजे ते आहेर देईन, तुझ्या लग्नात तुला काय पाहिजे गिफ्ट देईन, तुझ्या लग्नाला मी नक्की येईन पण माझ्या मुलाचा विषय तू सोडून टाक असं तसं बोलल्या. आणि तेव्हा मी खूप रडत होते कारण सगळं एवढं सगळं झालं. मला असं वाटलं की आता संपलं थोडी आता ह्याच्या घरातले मागणी टाकून पण झाले आणि खूप कन्व्हिन्स करायचा प्रयत्न पण केला एवढं सगळं करून पण जर घरातले माझे नाहीच बोलत असतील तर पुढची मला आशाच नव्हती की रिटर्न लग्न होईल किंवा पुढे काय होईल. त्यामुळे मग मी खूप रडत होते. आणि मग हे जे मम्मी मला असं म्हटले की ठीक आहे आम्ही जातो बघ माझ्या मुलाचा विषय सोडून टाक, तू कुठे पण लग्न कर, तुझ्या लग्नाला मी येईन आणि तुझ्या लग्नात तुला काय पाहिजे ते आहेर देईन मी, पण माझ्या मुलाचा विषय सोडून टाक प्लीज. तर म्हणजे तुमची मम्मी पप्पा सगळे गेले मग घरातून. मी खूप रडत होते तेव्हा त्या सिच्युएशनमध्ये की असं वाटलंच नव्हतं की एवढं सगळं होईल, एवढं सिरियस सगळं खूप घरातलं
वातावरणच खूप सिरियस झालं होतं. जे ते सगळे असं बोलत होते, मला घरातून बाहेर पाठवत नव्हते, एका रूम मध्येच ठेवत होते, मोबाईल पण कोणाच्या हातात देत नव्हते, कारण मेसेज करीन किंवा काय करीन. खूप असं मला असं वाटत की मी कुठेतरी एकदम वेगळ्या घरात येऊन राहते किंवा कुठेतरी बंदीच राहते, असं सिच्युएशन झाली होती तेव्हा. आणि मी इकडे स्टँडला खूप खुश होतो की माझे पप्पा मम्मी येतील आणि मला चांगला सांगतील की झाले रडे. कारण की मी ऑलरेडी पहिला खुश होतो ना, जेव्हा घरातून निघलो तेव्हा स्क्रीन मागं टाकायला चाललो म्हणजे काय ना काय तर होईलच ना. अरे पप्पा मम्मी माझे रेडी होईल म्हणजे मला पुढचं काही टेन्शनच नव्हतं. पण जेव्हा मी जवळजवळ 1-1.5 तास स्टँडला थांबलो होतो आणि मी फोन करतो भाऊला पण ते फोन रिसिव्ह करत नव्हते. तर मला वाटलं की त्यांचं काहीतरी बोलणं चालू असेल, त्याच्यामुळे काहीतरी रिसिव्ह करत असेल. पण त्याच्यानंतर 1-2 तासानंतर मग ते पप्पा मम्मी स्टँडवरती आले आणि नंतर मग डायरेक्टली त्यांचं जेव्हा मी तोंड असं बघितलं की त्यांचे बोल लागले तेव्हा मला समजलं काहीतरी झालंय. पण नंतर पप्पा मम्मीवर बोलायला लागले की त्या डायरेक्टली जे सोनूचे पप्पा असे बोलायला लागले, तुला धमकी द्यायला लागले, तू मांगा पण दिसलं असं तुझा बघ काय होईल असं असं. म्हणजे एवढं त्याने मला पूर्ण सगळी स्टोरी सांगितली की असं झालं. तेव्हा मी एवढा शॉक झालो ना की बोललो असं कसं बोलू शकतात आणि एवढं कसं घडू शकतो ते. पण मला तेव्हा डायरेक्टली पप्पा मम्मीसोबत रडायला खूप मांडवाला खूप पाणी आलं. तर पप्पा बोलते एवढं काय विचार करतो, बोलते बघ माझ्याकडनं जेवढं झालं तेवढं मी केलं, तुला कधी ना बोललो का म्हणते. तू एक शब्द मला बोलला की पप्पा मला ती मुलगी आवडते, मी डायरेक्टली तुला काय ना विचारता काय ना बोलता डायरेक्टली तुझ्या घरी मागं टाकायला गेलो. तर बघा बघ माझ्या जेवढं झालं मी डायरेक्ट त्यांच्या घरी गेलो बघ टाकायला. मला खूप म्हणजे पप्पा मम्मी मला एवढं काय बोलवते स्टँडवरती, बोलते जेवढं शक्य तेवढं शक्य केलं, तर तू बघ तुला काय करायचं ते बोलते असं. आणि एवढं बोललो मग आम्ही सगळे घरी जायला निघालो. त्याच्यानंतर मला फ्रेंड्स पण खूप बोलायला लागले की इथून आता जाऊ दे विषय स्टॉप कर, कारण की तुझ्या फॅमिलीनी खूप ट्राय केला तर आणि तू आता अजून म्हणजे मला खूप म्हणजे खूप काय बोल पप्पा मम्मी पण खूप समजवत स्टँडवरती मला आणि मला फ्रेंड्स पण माझे खूप समजवते. पण माझ्या तोंडातून एक शब्द निघत नव्हता की मी काय बोलणार होता. पण सिच्युएशनच अशी होती की ट्राय करून झालं होतं, घरी सांगितलं होतं, घरातल्यांनी मागणी टाकली होती. पण त्यानंतर पाहिजे तसा आम्हाला रिस्पॉन्स भेटला नव्हता, असं वाटलं की थोडा विरोध होईल पण नंतर मग घरातले कन्व्हिन्स होतील ह्याच्या घरातले आल्यावर नंतर. पण तसं काय झालंच नव्हतं, कारण की माझ्या डोक्यासारखे विचार होते ते असे काय करून खाणे. पण डोळ्यात खूप पाणी येत होतं माझ्या आणि त्या सिच्युएशनला मला एकदम काहीच सुचत नव्हतं. मग आम्ही डायरेक्टली घरी जायला निघालो तिथून स्टँडवरनं आणि पप्पा मम्मीने बोललो तुम्ही पुढे जावा मी इथे बोललो. आणि माझ्यासोबत भाऊ होता माझा काकाचा मुलगा, तर आम्ही डायरेक्टली मार्केटमध्ये थांबलेलो तिथे. मग हिला मी डायरेक्टली फोन केला तिच्या फोनवरती आणि नंतर मग डायरेक्टली फोन हिने उचलला. तेव्हा मी घरी बोलली होती की नाही तो फोन आलाय, मला 5 मिनिटं शेवटचं. मला असं वाटलं की ते बोलणं शेवटचंच होईल कारण ते सगळं ट्राय करून झालेलं. तर बोलणं आहे मला एकदा शेवटचं आहे 5 मिनिटं तरी बोलायचं आहे. तर ठीक आहे बोलली, घरातली बोलली बोल बघ शेवटचं, रिटर्न तुला फोन पण भेटणार नाही, कॉलेज पण नाही, आता बोल शेवट तुला काय बोलायचं. आणि तसं हिला मी फोन केला तसंही डायरेक्टली रडायला लागलं. जवळजवळ 10 मिनिटं माझी रडतच होती आणि हिचं जसं रडणं सुरू झालं तसं मला पण कंट्रोल नाही झालं. माझ्या डोळ्यातून खूप पाणी लागलं आणि मला पण असंच काय काय बोलावं काय नाही असं वाटत होतं. कारण की एवढी रडत होती ना तर मला पण सुद्धा कंट्रोल नव्हतं, हिच्या तोंडात पण शब्द निघत नव्हता, बोलणं कसं काहीच नव्हतं, काय बोलावं तेच समजत नव्हतं. कारण काय पुढे काय करणार म्हणजे कुठल्या गोष्टीचा विचार करणार, कुठली गोष्ट बोलणार तेच समजत नव्हतं. खूप म्हणजे खूप रडत होती, एवढं रडत होती ना की एकदम मिला मी सोनू गप असं बोलतो तरी पण एकदम शांतच होत नव्हते. पण नंतर मिला एवढं सोनू काही झालं तरी मी तुझ्या लग्नात सांगणार बोललो, तू नको टेन्शन पण बोललो. बोला घरचे माझे रेडी झाले, तुझ्या घरचे पण रेडी होतील. पण बोललो नाही झालं रेडी तर मी बोललो मी कसं पण लग्न करेल काही करेल पण मी बोलो तुझेच लग्न करेल. बोललो मी दुसरं कोणाचं लग्न करणार नाही. आणि ही पण अशी हिच्या फॅमिली पण असं बोलली होती माझ्या घरातल्या, तेव्हा बोली ह्याची ह्याच्या घरातले गेले त्यानंतर बोलले ठीक आहे. म्हणजे पप्पा नव्हते तेव्हा पण बाकीच्यांना सगळ्यांना बोलले होते की ठीक आहे तुम्हाला नाही लग्न करायचं तर त्याच्यासोबत नका लावून देऊ. पण त्याच्या व्यतिरिक्त मी कुठल्याही दुसऱ्या मुलासोबत लग्न करणार नाही, केलं तर त्याच्यासोबत करीन, नाहीतर कुठल्याच मुलासोबत मी लग्न करणार नाही. तर तेव्हा माझ्या घरातल्यांना थोडं कन्व्हिन्स म्हणजे पप्पा सोडून बाकी सगळे नॉर्मल कन्व्हिन्स झाले होते त्यांच्या मनात, होतं थोडं थोडं, फक्त पप्पा सोडून बाकीचे जरा कन्व्हिन्स झाले होते. पण पप्पा हा बोलल्याशिवाय त्यांचं काहीच चालणार नव्हतं. त्याच्यानंतर आम्ही मग फोनवर बोललो 10-15 मिनिटं आमचं बोलणं झालं, नंतर मी घरी गेलो घरी. त्याच्यानंतर नेक्स्ट डेला मी कॉलेजला आलो. कॉलेजला आलो म्हणजे मी लेक्चर वगैरे कुठे कॉलेजला गेलोच नाही, मी स्टँडवरती बसलो होतो माणगावच्या. आणि त्याच्यानंतर मग हिचे भाऊ आले, 4-5 जण भाऊ होते हिचे. आणि माझ्यासोबत दोघं तिथे माझे फ्रेंड होते माझे, मी जस्ट जिमवरनं आलेलो होतो आणि स्टँडवर बसलेलो होतो. तर हिचे भाऊ आले माझ्या इकडे तिकडे फिरायला लागले, तेव्हा मला समजलं काय ना काहीतरी आता होणारच आहे, म्हणजे असं भांडणं वगैरे होणारच आहे. कारण की जे भाऊ असे आले माझ्याकडे रागाण वगैरे बघत होते तेव्हा समजलं. मग डायरेक्टली माझ्या फ्रेंड्स जवळ आले ते,
माझ्या फ्रेंड्स आणि माझ्या भाऊंचं बोलणं झालं की असं बोलणं बोलणं डायरेक्टली डायरेक्टली भांडणं झाली, एकमेकांना धक्काबुक्की करायला लागले. तेव्हा डायरेक्टली हिजे भाऊ मला मारायला लागले, ते पण माझ्या फ्रेंड्सनी मला हात लावून दिल्याने अजिबात. असं हळूहळू करता करता माझे फ्रेंड्स माझ्यापाठी खूप खूप म्हणजे उभे राहिले. म्हणजे कॉलेज पूर्ण माझ्यासोबत होतं पूर्ण, आणि असं बघता बघता पूर्ण स्टँड पूर्ण भरलं पूर्ण माणसांनी, एवढी भांडणं झाली होती. पण माझ्या फ्रेंड्सनी मला हात लावून दिल्याने अजिबात. हिजे भाऊ पण खूप असे रागाण वगैरे असे धावा मारून मारायला येत होते. पण म्हणजे एवढं मॅटर झालं ना की म्हणजे खूप म्हणजे खूप भांडणं झाली. पण काय बोलता येणार नाही असं, म्हणजे मी पण खूप घाबरलेलो होतो. पण माझ्या फ्रेंड्स मला पाठीच ठेवली. त्याच्यानंतर मग कसं तरी तो मॅटर सॉल्व्ह झाला. त्याच्यानंतर मी घरी गेलो. त्याच्यानंतर 2 दिवस मी कॉलेजला आलोच नाही आहे. मग खूप म्हणजे खूप असं एवढं काय करावं असं, म्हणजे हिला फोन पण रिटर्न मला करता येत नव्हतं. मी हिला फोन पण नाही केला, मेसेज पण नाही केला. त्याच्यानंतर मग मला सारखं नंतर मग माझ्या घरातले म्हणजे आजोबा बाहेर गेले होते. नंतर मग ते गावावरून आलं, मग त्यांना सगळं समजलं. ठीक आहे, घर आजोबा माझे खूप चांगले होते. ते बोलले ठीक आहे तुला करायचं आहे ना मी सांगतो. तर मग त्यांनी पप्पांना कन्व्हिन्स केलं. बाकीचे सगळं म्हणजे झालं ना ते हिजे आजोबा झालं. कारण की कसं झालं, कारण की माझ्या आजोबा हिजे आजोबा आणि माझ्या आजोबा पहिल्यापासून एकमेकांना ओळखत होते. आणि कसं हिजे आजोबा आमच्या गाव ठिकाणी फिरले होते, त्याच्यामुळे आमचं फॅमिली बॅकग्राऊंड तिच्या आजोबांना माहित होतं. त्याच्यामुळे हिजे आजोबांनी हिजे पप्पांना कन्व्हिन्स केलं. पण ते असे कन्व्हिन्स झाले की ते माझ्याशी तिथपासून बोलायचे बंद झाले होते. ते फक्त असंच की बाबा हरसी की तू लग्न लावून देईन, तू बघ आम्हाला काय माहिती नाही, तुला करायचं ना तू कर. म्हणजे असं मनापासून ते कन्व्हिन्स झाले होते. इथपासून माझ्याशी बोलत पण नव्हते ते. मी तेव्हापासून मी आजोबांकडेच राहायची. मी जवळजवळ 4-5 महिने माझ्या घरीच गेले नव्हते मम्मी पप्पांकडे. मी आजी आजोबांसोबतच राहायची, कारण माझ्याशी कोण बोलायचंच नाही नीट. तेव्हा मी आजी आजोबांकडे 4-5 महिने राहिले. म्हणजे कॉलेज बंदच केलं होतं तेव्हा. मी घरीच असायची तेव्हा, बाहेर पण कुठे जाऊन द्यायचे नाही मला. जरी बाहेर गेलं तर पप्पा कुठे बाहेर म्हणजे एक दोन दिवसासाठी जर कुठे बाहेर गेले असतील तर मग मला बाहेर असं खूप कन्व्हिन्स करून पाठवायचे. ते पण माझ्यासोबत माझ्या भावाला पाठवायचे. एकटीला कधीच पाठवलं नव्हतं. आजोबांना हिला जे पप्पांना बोलले की तू तुला माहिती आहे का, म्हणजे ह्यांचं बॅकग्राऊंड तुला माहिती आहे का, ते आमचे चांगले ओळखीचे आहेत. म्हणजे माझ्या पप्पांबद्दल बोलत होते आजोबाईचे. मग तेव्हा कसं तरी हिजे आजोबांनी पप्पांना समजवलं. ते पण समजलं म्हणजे कसं, हिजे पप्पांनी डायरेक्टली आमच्या साईडचं गाव आहे त्याच्या पप्पांचे त्या गावामध्ये फ्रेंड्स आहेत. तर त्याने विचारलं की किरण बिराडकर तुम्ही ओळखता का, होतं हा ओळखतो, त्यांचा मुलगा का करतो मला माहिती आहे का. ते बोलते हां तो कॉलेज करतो माणगावला. तर त्याचा त्यांचा कसा, त्यांचं राहणीमान कसं आहे, त्यांचं घरदार कसं आहे, हे सगळं पूर्ण त्यांनी असं विचारलं हिच्या पप्पांनी. ते म्हणजे साईडचं गाव आहे त्यांच्या माणसांना. तर ती माणसं बोलू लागली की हां त्यांचं राहणीमान चांगलं आहे, घरदार चांगलं आहे. तर ते हिच्या पप्पा त्या माणसांना बोलू लागले की त्यांचं मागणं आलं काय करू, असं विचारायला लागले. ते बोलते ठीक आहे ते बोलणी करून तर बघा. त्याच्यामुळे मग 1-4 दिवसांनी हिचे पप्पा माझ्या घरी आले आणि मी होतो कॉलेजला. तेव्हा हिजे पप्पा डायरेक्टली आमच्या फॅमिलीशी बोलणं करून गेले की ठीक आहे बोलते झालं तर झालं सोडून द्या बोलते. आपण मी पण थोडा विचार केला आहे तुमचं पण आमचं बाहेरून तुमचं फॅमिलीचा आम्हाला पण थोडं बाहेरून समजलं आहे बोलते. तर ठीक आहे बोलते बोलणी करूया, तुमची 4 माणसं गावात घेऊन या आमच्या घरी, आपण बोलणी करून टाकूया. तर हे आधी मला पप्पा म्हणून सांगितलं ना आधी बघ, पप्पांनंतर हिजे निघून गेले घरात ना. त्याच्यानंतर संध्याकाळी मी कॉलेजला आलो आणि नंतर मला पप्पा म्हणून काही सांगितलं नाही आहे. तर मला माझा भाऊ बोलला की दादा मला बोलतो तर बोलते सोनूचे पप्पा आले घरी कशासाठी, तर सांगितलं बोलते झाले रेडी. तेव्हा मला ते असं म्हणजे ते रेडी झाले असे बोलले तर मला काय करू आणि काय ना असं वाटत होतं. एकदम म्हणजे ना मला एकदम असं अंगावर काटा वगैरे आला माझ्या आणि एकदम मी फुल एकदम शॉक झालो. बोलतो रेडी झाले खरं, बोलते हां बोलते ते आले घरी असं तसं. मम्मीला मी विचारलं, मम्मी बोलतो हो झाले बोलते असं तसं. तर मम्मीचं मूळ थोडंसं हेच होता की त्यांना असं हे झालं म्हणून. पण मम्मी पण बोलली हो बोलते झाले रेडी, जायचं बोलते उद्या यांच्या घरी. तर मला एकदम एवढा हॅपी झालं ना की मी असं देवाजवळ गेलो आणि त्याचं पाय वगैरे पडायला लागलो देवाच्या की काय करू काय नाही असं. समर्थांच्या खूप म्हणजे मला असं तेव्हा एवढा एक्साइट होतं ना की काय करू असं समजत नव्हतं मला. की मी एकदम डोळ्यातून पाणी वगैरे माझ्या आलं की मला तिचे पप्पा रेडी झाले. मग त्याच्यानंतर पण खूप एक्साइट आहेत ते सांगतोच ते तुम्हाला. आणि नंतर ना आम्ही आमच्या गावात ते 4 माणसं होती, 5-6 माणसं होती. पप्पा मम्मी माझे काका वगैरे आणि मी पण सोबत गेलो होतो. तर क्वेश्चन असतो की तुम्ही लग्न लवकर का केलं, एवढ्या लवकर तुम्ही का लग्न केलं. तर त्याचं मेन रिझन असं होतं की ह्याच्या घरातले तेव्हा रिटर्न दुसऱ्या दिवशी आमच्या घरी आले होते. तर मग ह्यांचं असं म्हणणं होतं की आपण 4 वर्षानंतर लग्न करायचं, आता फक्त ठरवून ठेवायचं नंतर 4 वर्षानंतर लग्न करायचं. तर माझे पप्पा तयारच होत नव्हते की नाही जर करायचं असेल तर ह्या वर्षीच करा, नाही तर हा ते इतके म्हणजे
इतकी तेव्हा पण इतकी उद्धटपणे रागाने बोलते की नाही करायचं तर आता 2 महिन्यात कर नाही तर मला नाही द्यायचे असं डायरेक्टली बोलत होते. म्हणजे यांच्या घरातले काय बोललं की नाही आपण 4 वर्षांनी करू 2 वर्षांनी करू, नाही तुम्हाला पटत असेल तर 2 महिन्यात लग्न करा नाहीतर मग मी नाही देत माझी मुलगी, असंच त्यांचं होतं. तेव्हा मी सगळ्यांनी ज्या घरी गेलो होतो तर मी पण होतो, त्यांना मी पण गेलो होतो तेव्हा त्यांनी फर्स्ट टाइम मला हिच्या फॅमिली मला बघितलं. फर्स्ट टाइम म्हणजे मला गॅदरिंग मध्ये आमच्या जेव्हा झालेले कॉलेज तेव्हा बघितलं होतं, पण तेव्हा असं लांबून बघितलं गेलं होतं फेस टू फेस, तेव्हा समोर बघितलं तेव्हा डायरेक्टली मी आवडलोच. तेव्हा ते माझ्यावर खूप असे एकटक बघत होते आणि त्याच्यानंतर मी सगळे इजे माणसं घरची आणि माझे घरची आमच्या गावामध्ये 5-6 माणसं होती, पप्पा मम्मी काकी वगैरे माझी पूर्ण फॅमिली होती आणि त्यांचं बोलणं झालं असं. आणि तो महिना होता डिसेंबर 2017 मध्ये आणि हिजे पप्पा डायरेक्टली बोलायला लागले की लग्न यांचं आत्ताच ह्या महिन्यातच लावून टाकायचं, ते जमणार नाही बोलतात. तेव्हा पप्पा मम्मी बोलले नाही बोलते लग्न होते 4 वर्षांनी करणार बोलते, ते डायरेक्ट मिटिंग मध्ये जे पप्पा होते होते आम्हाला मुलगीच द्यायचे नाही लग्न करणारच नाही एवढे स्ट्रिक्ट होते हिजे. तेव्हा ते लगेच मग आमच्या गावातले माणसं बोलले हो जरा थंड घ्या म्हणजे एवढं कशाला तुम्ही हे करताय असं डायरेक्टली एवढं राग आणि लगेच मीटिंग मधून उठून वगैरे डायरेक्ट बोलताय लग्नच करायचं नाही, तुम्ही स्वतःहून तयार राहतात म्हणून आता तुम्ही तुमच्याकडे आम्ही आलोय ना. मग त्याच्यानंतर मग ते तरी पण रेडीच नव्हते. मग त्याच्यानंतर मग असं डिसिजन केलं की ठीक आहे लग्न आपण 4 वर्षानंतर करू, पण नाही होतं की 2-3 महिन्यातच आमच्या घरातले बोलते की नाही तुम्ही एंगेजमेंट तरी करून ठेवा नाहीतर लग्न नाही करायचं आम्हाला, आम्ही दुसऱ्याशी कोणाचं लग्न लावून देऊ. त्यामुळे मग मीटिंग मध्ये डायरेक्टली पप्पा डायरेक्टली बोलत होते कारण की ते जर डायरेक्टली बोलत होते डिसेंबर महिन्यामध्ये 2017 चालू होतं, त्यांचं असं होतं की लग्नच करा तुम्ही याच महिन्यामध्ये लग्न करून टाका, म्हणजे 2017 चालू होतं आणि डिसेंबर महिन्यामध्ये ते डायरेक्टली आम्हाला बोलत होते की ह्याच महिन्यामध्ये लग्न करून टाका. तर माझ्या पप्पा मी बोलते नाही बोलते माझ्या मुलाचं कॉलेज चालू आहे तर लग्न आधी ह्या वर्षी लहान वाटतो, तुम्ही फोटोज मध्ये पण बघू शकता की आम्ही किती लहान वाटत होतो. तेव्हा माझं 22 इयर्स रनिंग चालू होतं, 19-20 चालू होतं रनिंग चालू होतं, नाही माझं 18 चालू होतं आणि माझं 22 रनिंग चालू होतं. त्या एज मध्ये आम्हाला लग्न करायचं आहे, मी FY ला होते, हार्ट ह्याची TY चालू होती, लास्ट इयर पण कम्प्लीट नव्हतं, माझं FY पण कम्प्लीट नव्हतं. त्या ह्याच्यामध्ये बोलतो की नाही तुम्ही लग्न करा नाहीतर मग बघा आम्हाला नाही लग्न करायचं. मग त्याच्यानंतर मग कसं तरी करून सगळे जण एंगेजमेंट साठी कन्व्हिन्स झाले. नंतर मग असं बोलले की हा एंगेजमेंट करू आता, पण तरी पण हिजे पप्पा बोलत होते डिसेंबर मध्ये एंगेजमेंट करायची, ठीक आहे लग्न लवकर नाही करायचं ना तर डिसेंबर मध्ये एंगेजमेंट फोडून टाका, तोपर्यंत भेटायचं नाही, सोबत यायचं नाही, गाडीवर हा तर बोलून नाही बोले पप्पा मी तर परत बोलले की नाही बोलते ह्या महिन्यात चाकपुडा जमणार नाही. तर हिजे पप्पा डायरेक्ट मीटिंग मध्ये परत बोलले आम्हाला पोरगीत द्यायची नाही लग्न नाही करायचं, त्यांचं काही झालं विषय डायरेक्टली पोरगी द्यायची नाही लग्न नाही करायचं डायरेक्टली मीटिंग मधून करायचंच नव्हतं, ते फक्त घरातल्यांनी समजवलं होतं म्हणून ते तयार झाले होते. ते असं रिझन बघत होते की ठीक आहे असं त्यांना काहीतरी बोललं भेटेल की ह्यांच्यामुळे आपण लग्न तोडलं म्हणून, तर ते डायरेक्टली उभारून डायरेक्टली बोलत होते की आम्हाला मुलगी द्यायचीच नाही लग्नच नाही करत साखरपुडा पण फोडायचं डायरेक्टली डायरेक्ट बोलत होते. तर पप्पा मी बोलले तुम्हाला म्हणजे एवढं काय म्हणजे माझ्या मुलाचं कॉलेज आहे 15वी पूर्ण त्याची मे मध्ये पूर्ण सेटलच नव्हतं ना, कॉलेज ग्रॅज्युएशन कम्प्लीट नव्हतं ना, हातात जॉब होती, बाकीचं नॉलेज नव्हतं, कुठल्याच गोष्टीचं नॉलेज नव्हतं आणि एवढं लवकर लग्न करायचं म्हणजे आधीच आमचं ऑलरेडी खूप लवकर लग्न झालं आणि त्यामध्ये आम्हाला तेव्हा असलं म्हणजे हा TY ला असताना मी FY ला असताना लग्न करायला सांगत होते. मग लग्नाचं कसं तरी टॉपिक ते चेंज केलं, साखरपुडावरती आलं. साखरपुडाला पण पहिले बोलत होते की डिसेंबर मध्ये लग्न साखरपुडा करायचा, तेव्हा पण पप्पा मम्मीने कसं तरी आमच्या गावाळ्यांनी फोर्स करून तो साखरपुडा आमचा मे मध्ये ठरवला. ते पण काय ठरवलं कारण की माझं तेव्हा कॉलेज संपणार होतं, म्हणजे माझे लास्ट इयर तेव्हा इंटर्न होते त्याच्यामुळे माझं पण कॉलेज संपणार, पण तरी पण हे पप्पांनी एक मग एक हे टाकली की ते ओळखले ठीक आहे बोलते तुम्हाला साखरपुडा डिसेंबर महिन्यात नाही करायचं ना, ठीक आहे मे महिन्यात करूयात, तोपर्यंत बोलते माझ्या मुलीला हा मुलगा भेटणार नाही तुम्हाला ही पाठवणार नाहीये, ही जर तुम्हाला आठ मान्य असेल तरच बोलतो तुम्ही साखरपुडा मे महिन्यात साखरपुडा आता डिसेंबर पडत असं डायरेक्टली बोलतो. तेव्हा मी एक्झाम पण बाहेरून दिली होती, मध्ये मध्ये जेव्हा जायचे मी कॉलेजला पण रेग्युलर नाही जायचे, नंतर मग एंगेजमेंट म्हणजे एंगेजमेंट पर्यंत आम्हाला भेटायला पण नव्हतं सांगितलं, मी जायचे असलं पुलं त्यांना असं माहिती नसायचं की आम्ही भेटतोय, बाईकवर सुद्धा फिरून दिलं नव्हतं आम्हाला म्हणजे फक्त आम्ही फक्त कॉलेजमध्ये भेटायचो, रोडला मार्केटला कुठेच भेटायचं नाही, ते पण कधी जेव्हा हिजे पप्पा जेव्हा असे घरी नसतील तेव्हाच असे. आणि जेव्हा डायरेक्टली मीटिंग मी डायरेक्ट निर्णय घेतला की तो साखरपुडा जर मे महिन्यात फोडत असेल तर हा मुलगा माझ्या मुलीला भेटायला पाहिजे, आणि डिसेंबर महिन्यापासून मे महिन्यापर्यंत 6 महिने होते आणि 6 महिने आम्हाला एकमेकांपासून वेगळं ठेवलं, तर ठीक आहे ते रेडी झाले तेव्हा एंगेजमेंटला आणि तेव्हा तारीख ठरवली 18 मे 2018 मध्ये.
ही आमची एंगेजमेंटची तारीख आहे आणि त्याच्या फायनली आमचं मग त्याच्या अगोदर आम्ही 6 महिने एकमेकांपासून खूप दूर आलो. आम्हाला एकमेकांना कधी भेटायचं असलं की खूप रिझन घरी सांगायला लागायचे. कधी कधी तुम्ही रडायची की नाही मला जायचंच आहे, मला कंटाळा आला, मला जायचंच आहे, बाहेर जायचंच आहे. 5 मिनिटं का असेना पण आम्ही येऊन भेटायचो. नंतर मग 2-3 महिन्यानंतर मग माझं कॉलेज रेग्युलर स्टार्ट केलं. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च हे महिने, 1-3 महिने आम्ही खूप डिफिकल्ट गेले. तर आमाला 3 महिन्यामध्ये आम्हाला भेटताच आलं नाही, कारण की जेव्हा पप्पा डायरेक्टली मीटिंग मध्ये डायरेक्टली अशा आत ठेवलेली की एकमेकांना भेटून द्यायचं साखरपुडा होईपर्यंत. पण मी एवढे 3 महिने कसे काढले मलाच माहिती, कारण मी कॉलला तर यायचो पण त्याला भेटायचो नाही, यायचं नाही, बोलायचो, कारण की मला डिझायचंच नाही आणि भेटायचे पण नाही. डायरेक्टली घरी पण जाऊ शकत नाही आणि फोन पण करू शकत नाही. पण मी एवढा रडायचो, पण एवढा मी त्याच्यामध्येच मी एवढा हॅपी होतो की मला की ही जे घरचे रेडी झाले. ठीक आहे, नॉर्मल थोडे दिवस आम्हाला लांब राहायला लागतात पण नंतर कायम आम्ही सोबत राहू हे सांगतो. पण बोलता येणार नाही फ्रेंड्स की आम्ही एकमेकांपासून 4 महिने आम्ही वेगळे राहतो. पण त्याच्यामुळे आमचं साखरपुडा कॉलेज स्टार्ट केलं रेग्युलरली. मी खूप हट्ट करायला लागले की नाही मला जायचंच आहे, सगळे जात आहेत, मला जायचं आहे. कारण हा नंतर लास्ट इयर होता त्याचा, मी नंतर कॉलेजला जाणार होती, मी कॉलेज करणार होती. पण हा माझ्यासोबत कॉलेजमध्ये लास्ट इयर होता, मला प्रत्येक फंक्शन प्रत्येक डेज त्यासोबत एन्जॉय करायचं होतं. त्यामुळे मी खूप घरी रडायची की नाही मला जायचं आहे, मला जायचं आहे, मी कुठे बाहेर नाही जाणार, मी कॉलेज रेग्युलर करीन, रेग्युलर येईन, कुठे फिरणार नाही त्याच्यासोबत, बाहेर नाही जाणार, मला प्लीज कॉलेजला पाठवा. खूप म्हणजे खूप ही फॅमिली कन्व्हिन्स करायची, पण म्हणजे पाठवायची नाही. 3 महिने नाही मला नाही पाठवलं, मी रोज रडायची, जेवायची नाही टायमावर काय नाही. नंतर मग मला 3 महिन्यानंतर मला कॉलेजला रेग्युलरली पाठवायला लागले. कारण तेव्हा पण आम्ही बोललो की ना आता 1 महिन्यावर आम्ही साखरपुडा आलाय तर आता तरी प्लीज पाठवा बोललो. कारण की ही जेव्हा मी एकदा मम्मीशी फोनवर बोललो की 3 महिन्यानंतर मी मम्मीला फोन केला की बोललो बाकी प्लीज बोललो हिला पाठवा सोनूला बोललो. कारण की आता आमचा साखरपुडा पण 1 महिन्यावरतीच आहे. ऍक्च्युअली आम्ही 3 महिने एकमेकांपासून वेगळे राहिलो तर आता तरी प्लीज पाठवा बोललो कॉलेजला. नाहीतर बोललो की जर लेक्चर वगैरे पण, कारण की कुठेच नाही ना मार्केटलाच यायची नाही त्याच्यामुळे भेटतच ना आम्ही. तर फायनली इथे पप्पा रेडी झाले की ठीक आहे बोलते कॉलेजला पाठवायचं पण एकमेकांना भेटायचं नाही, बोलायचं पण नाही असं त्यात. ते तरी पण यांच्या अशा आठी की ठीक आहे हिला कॉलला पाठवेल, ते भेटायचं पण नाही आणि बोलायचं पण नाही असे नियम ठेवले. बोलू ठीक आहे बोलले. तर मग फायनली ही एप्रिल महिन्यापासून ही कॉलला यायला लागली आणि नंतर मग आम्ही एवढे हॅपी झालो की खूप खूप मग हिला असं काय करा आणि काय नाही. मग आम्ही कॉलेजला तिथपासून एकही लेक्चर अटेंड नाही केला, पण फक्त घरून असं कॉलेजसाठी यायची. पण मी दिवसभर आम्ही सोबत कॅन्टीन मध्ये बसलेला, ते 2 महिने आम्ही एवढे एन्जॉयमेंट केले ना. कॉलेजचे डे पण खूप असे आम्ही केले सोबत सगळे, म्हणजे जेवढे कॉलेजचे फंक्शन आले म्हणजे काही गॅदरिंग डीजे वगैरे म्हणजे कोणते डेज कोणते आले सगळं म्हणजे सगळं म्हणजे आम्ही टोटली 2 महिन्यामध्ये सगळे सेलिब्रेट केले आणि खूप खूप एन्जॉय केली. आणि कॉलेजला एकही दिवस आम्ही घेतो नाहीये, पूर्ण दिवसभर आम्ही कॅन्टीनमध्ये बसायचो आमच्या कॉलेज कॅन्टीनला आणि खूप म्हणजे खूप एन्जॉय केली. आणि त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर फायनली आमची 18 मेला 2018 मध्ये आमची एक्झाम झाली. आपले एक्झाम झाली नाही काय, नंतर मग आमची एक्झाम झाली आणि नंतर मग एक्झाम नंतर आमची 1 महिना आम्हाला सुट्टी होती आणि त्यानंतर आमची एंगेजमेंट होती मे मध्ये 18 मेला आमची एंगेजमेंट होती. एक्झाम आली त्याच्यामुळे आम्हाला सुट्टी लागली. एक्झाम झाल्यानंतर मग कॉलेज संपलं होतं, ह्याचं तर लास्ट इयर संपलंच होतं आणि माझं पण FY च्या सुट्ट्या लागल्या होत्या. नंतर मग कसं भेटणार रिटर्न, आता तर कॉलेज संपलंय. मग त्यामुळे आम्ही टायपिंगचा कोर्स चालला सोबत भेटायला कसं 1 महिना 1 महिना तर आम्ही राहू शकत नाही एकमेकांशिवाय. तर ही हिला सांगितलं की तू काहीतरी घरी सांग कम्प्युटरचा कोर्स की कंपल्सरी करायचं पाहिजे आणि मी पण माझ्या घरी सांगितलं. मग त्या रिझन मध्ये आम्ही दोघांनी क्लास केला टायपिंगचा आणि टायपिंगचा एकही क्लास केला नाही. 2 दिवस मोजून आम्ही टायपिंग 2 दिवस गेलो. त्यानंतर आम्ही रिटर्न कंटिन्यू एंगेजमेंट पर्यंत मे मध्ये 1 महिना आम्ही कंटिन्यू भेटत होतो. म्हणजे क्लास सांगत की 2-3 तास क्लास आहे, 3 महिन्याचा क्लास आहे टायपिंगचा, पण आम्हाला 1 महिन्यात कव्हर करणार आहे. त्यामुळे आमचे एक्स्ट्रा क्लासेस होणार आहेत, 3 तास आम्हाला बसवणार आहेत टायपिंगसाठी. सकाळी 10 वाजता येतो, संध्याकाळी 5 घर जायचो. तर हिला सारखं घरचे विचारायचे एवढा लेट का कसं काय एवढं लेट टायपिंगचं क्लास असं तसं. मी काय सांगायची, पण त्या मे मध्ये पण आम्ही जवळजवळ महिनाभर आम्ही एकमेकांशी लांब राहिलोच नाही, भेटत होतो. आम्ही तरी टायपिंगचे क्लास सोडून आम्ही ते बाजूला झाले, डायरेक्टली आम्ही कॉलेज कॅन्टीन जायचो. ही माझ्यासाठी काहीतरी डब्बा वगैरे आणायची, मी डब्बा वगैरे आणायचे, खायचो आणि दिवसभर पूर्ण कॅन्टीनमध्ये बसायचो. पूर्ण फीज भरली होती पूर्ण टायपिंगची, पण एकही दिवस 2 दिवस गेलो, त्यानंतर आम्ही गेलोच नाही. नंतर मग फायनली आमची एंगेजमेंट झाली. एंगेजमेंट नंतर मग ह्याचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं, तर हा मुंबईला येणार होता जॉबसाठी. कारण घरातले बोलले की नाही तू आत, कारण घसा ह्याच्या घरातलं पण जास्त नाही आवडायचं की सोबत भेटतायत फिरतायत. ह्यांचं आता लग्न होईल काही वर्षांनी, तर कधी मग करिअर कधी करेल, त्यामुळे ह्या मुंबईला पाठवणार होते ह्याला ह्याच्या आत्याकडे.
जॉबसाठी आणि मी कॉलेजेस करणार होती घरी. नंतर मग एंगेजमेंट झाली आमची, खूप हॅपी होतो आम्ही एंगेजमेंटमध्ये. बाकीची काही म्हणू दे की एवढे लहान एजमध्ये झाली, कुठ कशामध्ये, म्हणजे लहान वाटतंय अजून काय वाटतंय, पण आमच्यासाठी आम्ही खूप हॅपी होतो की फायनली आम्हाला ती सक्सेस भेटली एवढे स्ट्रगल करून. त्यामुळे आम्ही लोकांचा विचार अजिबात नाही केला की कोण काय बोलतोय. फ्रेंड्स तुम्ही विचारत होता ना आमची एंगेजमेंट का लवकर झाली का लवकर, तर रिझन हे आहे. आणि तुम्हाला आमचा हा लव्ह स्टोरीचा पार्ट पूर्ण बघत समजलं. आणि त्याच्याकडे तुम्हाला एक सांगतो मी, जेव्हा मी ज्या घरी गेलो होतो ना एंगेजमेंटची तारीख ठरवण्याच्या अगोदर, तेव्हा हिच्या पप्पांचे फ्रेंड आमच्या साईडच्या गावात आहे, ज्यांना विचारलं होतं की तुम्ही किरण बेलकर ओळखता का, हिचे पप्पांचे फ्रेंड होते. तर त्यांना बोलून घेतलेलं की जेव्हा आमची ठासणी झाली म्हणजे तारीख, लग्न तारीख किंवा एंगेजमेंटची तारीख कधी काढणार, त्याच्या आधी ना मला त्यांनी बोललं होतं. आणि मला चहा पाणी होते ना, आधी चहा पाणी झाली त्यानंतर एंगेजमेंट झाली. तर चहा पाणी ना मला हिच्याकडची खूप माणसं आली होती, माझ्याकडे माझ्या गावातली पण खूप माणसं होती. आणि मग त्याने मला असं एक एक क्वेश्चन विचारलं ना की असं माझ्या डोक्याच्या वरतच होते की तेव्हा मी मला काय समजत होतं मी काय बोलू एवढ्या माणसांमध्ये, कारण की जवळजवळ 100-100 माणसं होते या मीटिंगमध्ये, हिच्याकडचे हिच्या गावातले म्हणजे हिच्याकडचे माझ्या घरचे सगळे माणसं होते. तर ते आणि हिचे पप्पाचे फ्रेंड्स होते. तर ते मला खूप काय काय क्वेश्चन विचारले लागले की तू काय करतोस, मी बोलो मी आता ग्रॅज्युएशन कम्प्लीट होईल, म्हटलं माझं 15 पूर्ण होईलच, नंतर मी बोलो जॉब लागणार, मग तू कुठं जॉब लागणार, बोलो मुंबईमध्ये, बोलो काय जॉब करणार तू, तुला वरती स्वतःची रूम आहे का, तिचं पोट कसं भरणार तू, म्हणजे ना मला त्यांच्या तोंडातील ते शब्द बोलत होते आणि मला समजत होतं मी काय बोलावं. पण मी पण त्या नाराजी बोलत होतो की मी हा काही करेल बोललो, पण मीला बोलो उपाशी ठेवणार नाही, कुठे पण राहील, भाड्याने रूम घेईल ना काही करेल, छोटं मोठं जरी जॉब भेटलं तरी मला हिला मी खुश ठेवेल, हिला असं मी करणार नाही. बोलतो काय हिला खुश होणार तू, तिचं पोट तरी भरशील का, बोलतो तू तुझं पोट तरी भरशील का, बोलतो कुठली जॉब करणार तू तू, म्हणजे असं मला असं ते क्वेश्चन विचारलं ना की मला काहीच समजत ना काय बोलावं. पण मी डायरेक्ट त्यांना बोलत होतो की मी हे करेल ते करेल असं तसं तसं, म्हणजे मी गप्प राहिलो नाही, म्हणजे मी गप्प राहिलो असो तर ते बोलले असते की हा ह्यालाच माहीत नाही याचं काय करायचंय आणि हा माझ्या मुलीला काय संभालणार आहे. पण मी गप्पर मी डायरेक्टली बोलत होतो, मला तोंडात येते मी डायरेक्टली बोलत होतो. मी काही म्हणजे मला वाटत ते बोलत होतो की बोलो मी कसं काही करेल, कुठली पण जॉब करेल, मी कुठे पण राहील, पण हिला उपाशी ठेवणार नाही, मी काही करेल, पण असं बोललो. आणि तसं बोललो की माझं असं काही नाही की माझा फॅमिली बॅकग्राऊंड पण चांगलं आहे, तर बोललो मी हिला पूर्ण सपोर्ट करेल, बोललो असं काही येणार नाही की बाबा की पुढे काही लोक आम्हाला नाव ठेवतील. मग त्याच्यानंतर मग ते मीटिंग झाली, चहा पाणी झाली, त्यानंतर मग आमची एंगेजमेंटची तारीख काढली गेली, नंतर मग आमची एंगेजमेंट झाली. आणि एंगेजमेंट नंतर मग आम्ही थोडे दिवस 2-3 दिवसानंतर आम्ही फिरायला गेलो होतो सगळेजण 4-5 दिवस बाहेर. मग नंतर फिरून आल्यानंतर हा लगेच मुंबईला आला, कारण हा मुंबईला जाणार होता जॉबसाठी. नंतर मग फर्स्ट टाईम आम्ही एवढा टाईम वेगळे राहणार होतो, मी ह्याला जाऊच देत नव्हती, इतकी रडायची नाही, ह्या जायचा टॉपिक काढला की मी खूप रडायची खूप रडायची, ह्याला जाऊनच द्यायची नाही. हा माझ्यासाठी नुसते दिवस असं पुढे ढकलत होता की आज जाईन उद्या जाईन, कारण जेव्हा जेव्हा बोलायचं की मी जाईन तेव्हा मी खूप रडायची खूप रडायची. नंतर एवढं रडायचे ना, कारण की माझा कॉलेज कम्प्लीट झालं होतं, आमची एंगेजमेंट पण झाली होती, ही आता सेकंड इयर चालू होतं, माझे 2 वर्ष कॉलेज करायचं झालं होतं कॉलेजला, तर ही मला पाठवतच नव्हती. एवढी रडायची ना आम्ही कॅन्टीनला भेटतो कॉलेज कॅन्टीनला की सोनूचं आता मी जाणार आहे उद्या, असं करता करता मला 10 दिवस त्यांनी मला पाठवलं नाही, 10 दिवस मी गावीच होतो, मला होतं ना तू जायचंच नाही, मी एवढी रडत होती ना. सोनू मला मीटिंगमध्ये तर बोललोय की मी जाणार, तुझं पोट भरणार, मी जॉब करू दे, मला असं म्हणजे एवढं बोलायचं ना, एवढं रडत होते ना. तेव्हा मी याला बोलले की ठीक आहे तू जाणार आहेस तू जा, पण तू तेव्हा जाशील तेव्हा मी तुला सोडायला येणार नाही. आणि मी नव्हतेच गेले, कारण ते माझ्याने झालंच नसतं की तो जातोय मुंबईला, आणि मी ह्याला सोडायला गेलेच नव्हते. त्यानंतर पण हा गेलेला मुंबईला, आम्ही कॉलवर बोलायचो, आम्ही कमी कंटिन्यू रडत असतो की तुम्हाला भेटायलाचे असं. मी आत्ताच गेले, दुसऱ्या दिवशी मला कुठे भेटायला बोलवते. त्याच्यानंतर आमची 18 महिन्याची आमची एंगेजमेंट झाली, त्याच्यानंतर हिचा बर्थडे होता 7 जूनला, आणि तेव्हा डायरेक्टली मी हिला 7 जूनला डायरेक्टली हिला भेटायला आलो. आणि मी नाही तेव्हा गावीच होत असतो, माझा बर्थडे वगैरे केल्यानंतर मग तू गेलास मुंबईला. हा पण मी तेव्हा मुंबईला गेलो ना, तर डायरेक्ट जो बर्थडेला आलो मी तेव्हा 7 जूनला. आणि त्याच्यानंतर मी हिला मोबाईल गिफ्ट घेतला विवोचा, आणि माझ्या पप्पाने हिला गोल्ड चेन केली. आणि फायनली नंतर मग हिची फॅमिली
म्हणजे असे थोडे हे झाले म्हणजे एक्साइटेड हॅपी झाली. त्यानंतर एंगेजमेंट पर्यंत आमच्या माझ्या पप्पा माझ्याशी बोलले नव्हते. एंगेजमेंट नंतर त्यांना समजलं की नाही ठीक आहे नॉर्मल मुलगा पण चांगला आहे सगळं चांगलं होते. त्यानंतर मग ते माझ्याशी थोडे थोडे नॉर्मल बोलायला लागले सगळं ठीक होत होतं. नंतर मग हा गेला मुंबईला. नंतर मग आमचं असं ठरलेलं की एंगेजमेंट नंतर आम्ही 4 वर्षानंतर लग्न करणार होतो. पण नंतर हा गेला ह्याला जॉब वगैरे भेटली. नंतर मग घरातल्यांचं असं झालं की ना आता करून टाका लग्न करून टाका लग्न. थोडं पर्सनल प्रॉब्लेममुळे आम्हाला खूप लवकर घरातले खूप फोर्स करायला लागले की नाही तुम्ही लग्न करा लग्न करा. त्यामुळे मग नंतर मग कारण की मी मुंबईला राहायचो हिला सोडून ही हिच्या घरी राहायची. हिचे 2 वर्ष बाकी होते. तर आणि सध्या 2-3 महिने पण झाले ना आमच्या एंगेजमेंटला. तर लगेच सगळं पाठी लागले की नाही लग्न करायचं तुमचं. कारण आणि तेव्हा फक्त मीटिंग मध्ये बोलणं झालेलं की 4 वर्ष लग्न करायचं. गावी कसं असतं की एंगेजमेंट करून अशी मुलगी ठेवत नाही. आता एंगेजमेंट झाली तर लग्न पण होऊन जाऊ दे. लग्न एंगेजमेंट झाली लग्न पण होऊ जाऊ दे. मग ह्याला जॉब भेटली तसं घरातले खूप फोर्स करायला लागले की नाही लग्न करा लग्न करा. खूप आम्ही टाळत होतो की नाही आम्हाला नाही करायचं. ऍटलिस्ट माझं ग्रॅज्युएशन तरी कम्प्लीट होऊ दे त्यानंतर आपण लग्न करू. पण घरातले काय ऐकायलाच तयार नव्हते. त्यामुळे मग तेव्हा मी एस वाय मध्ये होती तेव्हा आमचं लग्न ठरलं. एस वाय माझी कम्प्लीट झाली आणि त्याच मे मध्ये आणि लग्न आजची लग्न तारीख होती 19 मे 2019 मध्ये आमचं लग्न झालं फायनली. आणि पण नशीब ते लग्न झालं कारण की 2020 मध्ये लगेच नेक्स्ट मे मध्ये लॉकडाऊन सुरू झाला. पण आमचं एवढं स्टार्ट चांगली होती की आमचं 2019 मध्ये लग्न झालं आणि सगळं काही चांगलं झालं. म्हणजे असं कोणत्या गोष्टी कमी पडलं नाही आणि फायनली आमचं 2019 नंतर लग्न झालं. त्याच्यानंतर मग ही माझ्या घरी आली. त्यानंतर पण हा मुंबईला लग्न करून हा 15 दिवस गावी राहिला. त्यानंतर मग हा मुंबईला आला कारण माझं एक लास्ट इयर बाकी होतं. त्यामुळे मी एक वर्ष गावीच राहिले. 1.5 वर्ष हा मुंबईला होता. मी लास्ट इयर कॉलेज कम्प्लीट केलं आणि त्यानंतर मग मी मुंबईला येणार होते. लॉकडाऊन झाला त्यामुळे हा पण 5-6 महिने गावीच होता. त्यानंतर मग आम्ही लॉकडाऊन नंतर मग आम्ही सोबत मुंबईला इथे बोरिवलीला शिफ्ट झालं. माझं ऍक्च्युअली जॉब ऑफिस वर्क फ्रॉम होतं त्याच्यामुळे मी डायरेक्टली जेव्हा माझं लग्न झालं 2019 मध्ये आणि त्याच्यानंतर मग ही माझ्या 1 वर्ष घरीच होती माझ्या घरी गावी. आणि मग नंतर मग फेबमध्ये जेव्हा लॉकडाऊन झालं तेव्हा मी डायरेक्टली मग मी गावी आलो 6 महिने. तेव्हा मी नोव्हेंबरपर्यंत मी गावीच होतो जवळ 7 महिने. तेव्हा मी गावी 7 महिने माझा वर्क फ्रॉम होम चालू होतं 7 महिने. त्याच्यानंतर मग डायरेक्टली आम्ही जेव्हा लॉकडाऊन पूर्ण क्लिअर झालं तेव्हा मी डायरेक्ट दोघं जण आम्ही डायरेक्टली शिफ्ट बोरवली मग तिथपासून आम्ही दोघं सोबत राहायला लागलो. ओके तुम्हाला आमची लव्ह स्टोरी कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा. आणि प्लीज आम्हाला सपोर्ट करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला आमचा लव्ह पार्ट आवडला असेल तर नक्कीच कमेंट मी सांगा. नक्की सांगा कसा आवडला. नक्कीच तुम्हाला आवडेल आणि नक्कीच तुम्ही नक्की सांगेल की आमची स्टोरी कशी होती ती. खूप खूप म्हणजे आम्ही स्ट्रगल केलं. असं नाही की आम्हाला सहज आमचं प्रेम भेटले. आणि एवढं आम्हाला फ्रेंड आज आम्ही सोबत आहोत त्याच्या मागे खूप स्ट्रगल होता म्हणून आज आम्ही ते सोबत आहोत. आणि खूप जण बोलतात तुम्ही लग्न लवकर केलं तर तुम्ही स्टोरी ऐका मग समजेल तुम्हाला. तर प्लीज फ्रेंड्स तुम्हाला आवडलं असतं तर नक्की सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलला आणि लाईक शेअर करायला विसरू नका प्लीज. बाय. थँक्यू.